नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेती मित्र अकबर पटेल, शेती मित्र या यूट्यूब चैनल वरती आपले स्वागत करीत आहोत। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण खोडव्याच्या ऊसाच्या पिकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आज आपण हा जो प्लॉट आहे, हा 265 ऊसाचा प्लॉट आहे आणि हा आता खोडव्याला धरलेला पीक आहे। तर मित्रांनो, खोडव्याला शेतकरी कशा प्रकारे म्हणजे नियोजन करत असतात हे आज आपण पहिल्यांदा जाणणार आहोत। तर मित्रांनो, काय होतं का ज्या वेळेस ऊस तुटून जातो, ज्यावेळेस ऊस तोडला जातो त्याच्यानंतर शेतकरी पहिले तर काय करतात, बगा वगैरे मारून घेतात किंवा त्याला पाणी देतात आणि जे कच्चं शेणखत वगैरे किंवा कोंबडखत जे कुजलेलं नसतं हे आपण आपल्या पिकाला टाकतो। तर याचा काय होतो परिणाम, का जे आपल्या प्लॉट आपल्या पिकावरती जी पिवळुकी वगैरे येते किंवा बुरशी वगैरे येते किंवा खोळाळी किंवा आज आपण हे पाहू शकता की जे समोरचा जो आपण ऊस पाहत आहोत हे पिवळा पडलेला आहे, फुटवे वगैरे चांगले झालेले आहे पण पिवळुकी याची हटत नाही। तर मित्रांनो, ह्याच्यामुळं काय होतं, जे आपण कुजलेलं किंवा न कुजलेलं शेणखत जे टाकतो आपण त्याच्यामुळं ह्या पिकावरती खोळाळी किंवा उन्नी किंवा उदई वाळवी ह्या प्रकारचे रोग आपल्या प्लॉटला येत असतात। तर मित्रांनो, याच्यातून सोल्युशन काढायचं म्हणलं आपल्याला काय करावं लागेल, तर उपाय म्हणून एस केअर ॲग्रोटेक कंपनीचं जे ॲस्ट्रोकिल बकेट आहे, तर ह्या बकेटमध्ये आपण 250 ग्रॅम चिलेटेड मायक्रोन्यूटन याच्यामध्ये मिक्स करून आणि ज्या प्रकारे आपण खत उधळतो त्या टाईपमध्ये आपल्याला हे पूर्ण प्लॉटवरती आपल्याला टाकायचं आहे। तर ह्याचा फायदा काय होणार आहे, का एक तुम्ही टाकल्याच्यानंतर एक पाणी दिल्याच्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये बराचसा फरक दिसणार आहे। तर ह्याचा फायदा असा होईल का जे फुटवे वगैरे झालेले हे अजून चांगल्या प्रकारात वाढ होणार, किंवा जे पिवळुकी याला आपण आज बघत आहोत हे बघा आता ह्या ठिकाणी पिवळुकी दिसते तर काही ठिकाणी आपल्याला काळुकी त्या साईडला प्लॉट असं दिसतो, मग हे जे टवके कलर चेंज झालेला आहे तर याच्यामध्ये बदल होणार, याला काळुकी चांगल्यापैकी येणार। मुळकूज वगैरे मेन म्हणजे याच्यात ॲस्ट्रोकिलचा वापर केल्याच्यानंतर जे मुळकूज वगैरे किंवा नवीन मुळ्या चांगल्या प्रकारे फुटणार आणि पिकाला त्याच्यामध्ये ग्रोथ रेग्युलेटर असल्यामुळं पिकाची वाढ वगैरे पण चांगल्या प्रमाणात होणार आणि कुठल्याही जमिनीची कीड ह्या आपल्या पिकाला लागणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, सांगायचा उद्देश फक्त एवढाच आहे का जे आपण कुजलेलं शेणखत वगैरे टाकतो आणि त्याच्यानंतर आपण जे पाणी देतो तर याच्यातून पिकाला जे रोग येणार आहे त्याच्यासाठी आपण एकदा ॲस्ट्रोकिल बकेटचा वापर केला तर 100% याच्यातून आपल्याला फायदा होणार आहे। तर एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं होतं, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे वापरल्याच्यानंतर काय फरक झाला हे पाहणार आहोत। तोपर्यंत धन्यवाद।